संतांच्या भूमीवर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला आहे असा घणाघाती टीकास्त्र विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांनी सोडलं आहे उत्तर प्रदेश जर देवभूमी असेल तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याच संतांच्या भूमीत वारकऱ्यांच्या हातून भगवी पथका खाली ठेवायला सांगितले जाते वारकऱ्यांना वस्त्र उतरवायला लावली जातात हा वारकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही या विरोधात एकादशी दिवशी आंदोलन केलं जाईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिला एकादशीला महाराष्ट्रातील संत यांना एकत्रित करून आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वारकऱ्यांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री एकदाही बोलत नाहीत अधिवेशनात एकही अक्षर वारकऱ्यांबाबत काढत नाहीत हे खूप दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला मंदिरात जाऊन पूजा करण्याचा नैतिक अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरची केलेली बंदीशाळा थांबवावी मठामठातून वारकऱ्यांना बाहेर काढणं थांबावं आणि वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली विश्व हिंदू परिषद आंदोलनाच्या वेळी वारकरी आमच्यासोबत असतील संत असतील त्यामुळे शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येईल असं आयोजकांनी सांगितलं आहे